नाशिकच्या सभेतून छगन भुजबळांनी शरद पवारांवर टीका केली आहे. कोर्टात जाणार नाही असं म्हणणारे शरद पवार काल निवडणूक आयोगाच्या सुनावणीला कसे गेले असं भुजबळ म्हणाले आहेत. राष्ट्रवादीच्या वाढीमध्ये आमचाही वाटा आहे असा दावा भुजबळांनी केला. तर भुजबळांच्या या दाव्यावर रोहित पवारांनी टीका केली आहे. भुजबळांना शरद पवारांनीच मोठं केलं आहे असं रोहित पवार म्हणाले आहेत. टीका होते, केस सुरू आहे. आमचे आदरणीय नेते म्हणाले होते की पवार साहेब की मी काय कोर्ट कचेरी करणार नाही, पण आता कालपासून मी बघतोय आपण सगळे स्वतः पवार साहेबच तिकडे त्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये गेले आणि बाहेर ते सांगतात ठीक आहे आदरणीय आमचे नेते आहे आणि ते सांगतात मी संस्थापक अध्यक्ष आहे. साहेब तुमचा वाटा खूप मोठा असेल पण आमचा सुद्धा खारीचा वाटा आहे की नाही. काही बोलतील ना खारीचा वाटा आहे सगळं आहे. म्हणजे पवार साहेबांनी पार्टी वाढवली, पवार साहेबांनी या सगळ्या नेत्यांना संधी दिली हे सुद्धा आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आता खारीचा वाटा त्यांचा आहे असं तेच म्हणतात ना. म्हणजे खारीचा वाटा त्यांचा असेल तर डोंगरा एवढा वाटा यांना मंत्रीपद देण्याचा साहेबांचा तरी असेल. मग खारीच्या वाट्याच्या समोर डोंगर नेहमीच मोठा असतो, त्यामुळे ते विचार मोठे असतात. साहेबांचे कष्ट महत्वाचे आहेत. त्यांनी जे काही इलेक्शनच्या काळामध्ये बीजेपीच्या पुढे जाता जायच्या आधी जे काही भाषण बीजेपीच्या विरोधात केली, पवार साहेबांच्या बाजूली केली, हे सगळे विसरलेत का? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.